बंगल्यामध्ये सध्या ईडीचे 10 अधिकारी पोहोचलेले आहेत. त्यांच्यासोबत सुरक्षा यंत्रणांचे अधिकारी आणि काही जवान सुद्धा आहेत, सोबतच मुंबई पोलीस सुद्धा आहे. शिवसेनेला आघात करून शिवसेनेला दुबळी करायचा प्रयत्न आहे. हे सगळं सुडाने चाललेलं राजकारण आहे. काल कोश्याने जे तारे तोडले त्यात अनुसरून हे सगळं चालू आहे. या किरीट सोमायच्या बाजूला जे सगळे बसेल मांडी लावून यांच्या तोंडाला कसला वास येतो हे त्यांनी पहिल्यांदा बघावं. मी नावं घेऊ शकेन, परंतु हे सगळं केंद्र सरकारला दिसत नाही. हे फक्त राजकीय पक्षांना संपवून, विरोधी विचार असणाऱ्या राजकीय पक्षांना संपवून त्यांना एकपक्षीय मोदीशाही पुतीनशाही या राज्यात आणायचे, त्याची सगळी सुरुवात आहे. पण ईडीचं म्हणणं आहे की आम्ही कोणत्याही राजकीय दबावाखाली काम करत नाही, आम्ही मुख्यत्व जे पुरावे मिळतात किंवा जे एव्हिडन्स येतात, जी केस आहे त्या केसला आमच्या इन्व्हेस्टिगेशनच्या आधारे कारवाई करतो. ईडी ही पूर्णपणे राजकीय बाहुल बनलेली आहे. हा भारतीय जनता पक्षाचा सहयोगी पक्ष आहे. ईडी काय, सीबीआय काय, हे भारतीय जनता पक्षाचे निवडणुकीतले सहयोगी पक्ष आहेत. त्याचा उपयोग भाजप करून घेत आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, जर ईडीचं निरपेक्ष आहे, काय म्हणतात, तुमचं कोणता पक्षाचं नाही, ईडीकडे ज्या कृपाशंकर सिंगबद्दल तक्रारी गेल्या, विजयकुमार गावितबद्दल गेल्या, तर त्याच्याबद्दल त्यांचं काय आहे, त्यांनी काही केलं का त्याच्याबद्दल? तर नाही. एकदा भाजपमध्ये गेलं की पावन झाला. गंगेमध्ये नाहिल्यावर आता पावन होतो असं नाही, पण भाजपमध्ये गेल्यावर मात्र माणूस राजकीयदृष्ट्या पावन होतो हे आता वारंवार सिद्ध होत चाललंय. आणि दुर्दैवाने त्यांना न्यायालयांची सुद्धा वाईट साथ मिळते, वाईट गोष्टींना, हे फार महत्वाचं आहे. पण अटकेचीही टांगती तलवार आहे. आज त्यांना ईडी करायला देण्यात येईल असंही म्हटलं जात आहे. कारवाई होऊ शकते, सकाळी आले आहेत, तर जर कारवाई झाली तर काय? एक प्रश्न असा आहे की शेवटी आम्ही लढाई ही देणारच. ही लढाई रस्त्यावरची असेल, ही रस्त्यावर लढाई घरोघर लढली जाईल. पण आम्ही भाजपच्या या दबंडशाहीला पूर्णपणे पुरून उरू एवढा मात्र ठाम विश्वास हा मराठी माणसाला आहे, शिवसेनेला आहे, याच्याबद्दल मला पूर्णपणे खात्री आहे. घाबरत नाही आम्ही अशा गोष्टींना. तर घाबरत नाही, इथं शिशिर शिंदे म्हणतायत आणि आपण पाहिलं की इथे सर्व कार्यकर्ते पक्षाचे शिवसैनिक इथे जमले आहेत आणि केंद्र सरकार सूडबुद्धीने वागतंय असा यांचं इथं म्हणणं आहे. आता काही वेळापूर्वी विक्रांत सबने हे संजय राऊत यांचे वकील आहेत, ते पोचले होते. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही कोणत्याही प्रकारचं असहयोग असहकार्य या इन्व्हेस्टिगेशनमध्ये केलेलं नाही आहे. आम्ही अंडरटेकिंग दिलं होतं की अंडरटेकिंगमध्ये आम्ही हे म्हटलं होतं की आम्ही तपासामध्ये पूर्णतः सहयोग करू, सहकार्य करू. आम्हाला थोडासा वेळ द्या कारण अधिवेशन सुरू आहे. अंडरटेकिंग दिल्यानंतरही अशा प्रकारे ईडी